या बातमीचे प्रस्तुत करता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार चंदूभाऊ यावळकर यांनी नुकताच नामांकन अर्ज दाखल केला आहे। डॉक्टर अनिल बोंडे सुद्धा या नामांकन दाखल करण्याकरता आले। सर, काय सांगू शकाल? सर, खूपच उत्साह होता। भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार उमेश उर्फ चंदू यावळकर यांचा नामांकन अर्ज अतिशय मोठा। या सीझन ह्या इलेक्शनमध्ये कोणाची रॅली नाही निघाली, परंतु लोकांच्या मनात एवढा उत्साह आहे की 5 वर्षपर्यंत खराब गेले, फसवलेल्या माणसाकडून वाया गेले आणि लाडकी बहीण योजना, वीज बिल माफ योजना, त्याच्यामुळे सगळ्यांना कमळ पाहिजे, सगळ्यांना कमळ पाहिजे आणि म्हणून मोठ्या ताकदीनं सगळेजण आले आणि चंदूभाऊ यावळकर यांचा नामांकन अर्ज दाखल केला। अचलपूरचे प्रवीण तायडेसुद्धा आले, प्रतापदादा आडसरसुद्धा होते आणि उत्साह त्यांचा वाखाणण्यासारखा होता की पूर्ण रस्ते ब्लॉक, मोर्शी थांबलेली आणि म्हणून चंदूभाऊ यावळकर अतिशय योग्य उमेदवार असलेले त्यांचा विजय हा निश्चित आहे, त्याचं पहिलं पाऊल आज पडलं। सर, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची रॅली, भव्यदिव्य रॅलीसुद्धा निघाली, तर तुम्ही कार्यकर्त्यांना काय मेसेज द्याल? सर, कार्यकर्त्यांना एकच मेसेज द्यायचा आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जे शरद पवारची आहे आणि शिवसेना बाठा, हे लोक जातीजातीमध्ये भांडणं लावतात। लोकसभेच्या निवडणुकीतही आपण पाहिलं की तडस साहेब आणि अमर काळे होते, या मतदारसंघात भांडणं लावण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी ऐकलं नाही आणि मोदीजीवर विश्वास ठेवला आणि 16,000 लीड दिला। आताही ते भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात, परंतु सोशल इंजिनिअरिंग भारतीय जनता पक्षाने इतकं चांगलं केलं आहे की या मतदारसंघात चंदूभाऊ यावळकर यांना उमेदवारी दिली, अचलपूरमध्ये प्रवीण तायडेंना दिली, तिवशामध्ये राजेश वानखडेंना दिली, तिकडे प्रतापदादा अडसाडांना दिली आणि केवलराम काळेंना दिली। सर्वसामान्य घरचे लोक आहे, सगळ्या समाजाचे लोक आहे, तेली, माळी, कुणबी, अठरा पगड, जाती यांना सामावून घेणारा हा भारतीय जनता पक्ष आहे। या लोकांनी तर फक्त देशमुखांना उमेदवारी दिली, बबलू देशमुख, सुनील देशमुख, यशोमती ठाकूर आणि जगताप, सगळे उच्चभ्रू ज्यांचा समाजाशी कनेक्टच नाही, बाकीच्या जातींना ते मानत नाही आणि त्याच्यामुळं सामाजिक समीकरण इतकं चांगलं झालेलं आहे की आदिवासीपासून दलितापासून सगळे समाज, ज्याला मी TMK म्हणतो, तेली माळी कुणबी, हा एकत्र झालेला आहे OBC समाज आणि त्याच्यासोबत सर्व मायक्रो OBCs हे सगळेजणं भिडले आहे की सर्वसामान्य माणसाला निवडून द्यायचं आणि आज त्याचं पहिलं पाऊल पडलं, विजयाचं पहिलं पाऊल।